Oh,
Thank you.
नमस्कार करून सेवेला सुरुवात करते. जगदूत कोराय अभंगाच्या माध्यमातून समस्त मानवी जीवाला सांगतात की बाबा रे, मी तुम्हाला एकच सांगत आहे, त्या भगवंताशी भजा, भगवंताचं भजन करा, नामचिंतन करा. जीवनामध्ये भजन नाही केलो तर बाकी कशालाच किंमत नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. ते जीवनामध्ये भजन असेल, परमार्थ नसेल, भगवंताचं नामचिंतन नसेल तर या देहाला कसल्याच प्रकारची किंमत नाही. म्हणून नाही तरी गेला जन्म वाया. भजन नाही केलं तर जन्म व्यर्थ जाऊ शकते. आणि हे भगवान परमात्माचं नामचिंतन सोडून आपण किती जरी बरोबरी करायला लागला, धावपळ करायला लागला, काही जरी केलात, एका भगवंताशिवाय ते सगळं व्यर्थ आहे. आणि देवाचं नामचिंतन करून संसारामध्ये जर तुम्ही धावपळ करायला लागलात तर देवापासून दूर जाल. आणि भगवंताच्या जर आपण भगवंतापासून जर दूर गेलो, देव झाला पाठी मोरा, नसती विघ्ने येती घरा. भगवान परमात्माचं नामस्मरण जर सोडलं तर जीवनात सुख मिळणार नाही. आणि या संसारामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही नाही. म्हणून त्या भगवंताला आपलंसं करा, देवाला आपलंसं करण्यासाठी काहीच लागत नाही. बाबा रे, तुम्हाला जर माझं खरं वाटत नसेल तर मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, देवाला फक्त भाव लागतो, भावाच्या व्यतिरिक्त दुसरं काही लागत नाही. असा अनमोल सल्ला अभंगाच्या माध्यमातून देतात. मी झालं गावचं वैभव आहे महाराज. आपण आपल्या घरचे कार्यक्रम, लग्न किंवा व्यतिरिक्त सगळे कार्यक्रम ज्याप्रमाणे मोठ्या अट्ठासाने करतो, पण गावातला सप्ताह सुद्धा अशाच वैभवामध्ये, अशाच आनंदाने आणि अशाच उत्साहाने जर आपण केलो, खरं हे परमार्थिक वैभव आहे. घरचा कार्यक्रम थाटामाटामध्ये कुणी करतं, पण हे गावाचा कार्यक्रम, भगवान परमात्माचा या ठिकाणी सप्ताहाचा कार्यक्रम, एवढ्या थाटामाटामध्ये आपण गावकरी मंडळी करतो, त्याबद्दल समस्त गावकऱ्यांचे, तरुण मित्रमंडळीचे, भाविक भक्तांचे तुमचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. म्हणून सर्वांसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. कारण का भाग्य लागतं महाराज. परमार्थामध्ये जो माणूस येतो, जो माणूस सप्ताहामध्ये जेवढं होईल तेवढं अन्नदान, श्रमदान, बरं का, जे काही आपण सेवा करतो ती सेवा करण्यासाठी तो भाग्य लागतं. भाग्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. भाग्य लागतं आणि भाग्यवान माणूस जिथे येऊन बसतो, बरं का. दुर्भाग्य लोक गावात सप्ताह चालू असताना सुद्धा घरी झोपतात. भाग्याशिवाय माणूस इथं येऊ शकत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केले, बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. आपण भाग्यवान आहोत म्हणून या ठिकाणी बसलो, बरं का. सपने तो सभी सजाते है, सपने तो सभी सजाते है, लेकिन टूट ही जाते है. इस धर्म मंडप में वही लोग आते है, उसे मेरे भगवान बुलाते है, उसे मेरे भगवान बुलाते है. भगवंताच्या कृपाशीर्वादाशिवाय माणूस या ठिकाणी येऊ शकत नाही, बसू शकत नाही, सेवा घडू शकत नाही. म्हणून आपण सर्व भक्त भाग्यवान आहोत, भाग्याशिवाय या गोष्टी लाभत नाहीत. आणि म्हणूनच जीवनामध्ये आपण माणूस म्हणून जन्म आलो, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये फक्त एकच तळमळ आहे की सुख पाहिजे, जीवनामध्ये सुख मिळालं पाहिजे. माणसाला सगळं काय आहे पण नेमकं सुख लाभत नाही. सुख असा एक शब्द आहे महाराज की ते पैशाने मिळत नाही, ते बरं का दागिन्याने मिळत नाही, सोना नाण्याने मिळत नाही. ते असं सुख आहे की ती बंगल्यामध्ये मिळत नाही. ते सुख म्हणजे अशी एक वस्तू आहे की जीवनामध्ये ते सुख जर प्राप्त करायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं पाहिजे, तरच जीवनामध्ये.
आहे सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं आपुला तो एक देवकरुणी घ्यावा तेने विन जीवा सुखनो हे भगवंताला आपलं असं केल्याशिवाय जीवनात सुख मिळत नाही आपला रस्ता चुकला मार्ग चुकला जिथं सुख आहे तिथं माणूस जात नाही जिथं दुःख आहे तिथं गेल्याशिवाय मात्र राहत नाही सुख लाभत नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे भगवंताच्या नामाला आपण विसरलो प्रत्येकाच्या घरामध्ये खायला पियायला लेवायला नेसायला सगळं काय आहे कुणाच्याच घरी काही कमी नाही बरं का पूर्वी भात खायचं म्हटलं तर पाहुण्याच्या पंक्तीलाच भात मिळायचा बघा खरं आहे ना काका बरोबर आहे महाराज जर चपाती खायचं म्हटलं तर पाहुणे आले तरच गव्हाचं पीठ मिळायचं आता दररोज तेच आहे महाराज कंटाळा खाऊन खाऊन सगळं भरपूर स्टॉक माल आहे पण माणूस समाधान नाही पूर्वी लोकांना खायला मिळत नव्हतो खायसाठी लोक परेशान होते आता खायला आहे पण माणूस समाधानी नाही चेहरा पडका आहे नाराजी आहे पैसा पैसा सुद्धा प्रत्येकाकडे भरपूर आहे कोणाचीही तिजोरी रिकामी नाही पैसा आहे पण माणूस सुखी नाही समाधान हरवलं सुख हरवलं पूर्वी महिला मंडळ महिलांना एक तिथं दोन साड्या असायच्या माय सकाळी जर कुठं कार्यक्रमाला जायचं असेल तर रात्रीला बाया साड्या धुवून स्वच्छ ठेवायच्या एक तिथं दोन साड्या आता साड्या किती झाल्या माय एका एका बाईला कमीत कमी 100 तरी साडी असेल एवढ्या साड्या एवढ्या साड्या एका बाईनं कपाट खोलला कपाट खोलल्या बरोबर साड्याचा ढीग तिच्या अंगावर पडला गुदमरून मेली एवढ्या साड्या झाल्या तरी बाई समाधान नाही आणि पुरुष मंडळाचे कपडे तर सांगूच नका जोरदार एवढे कपडे झाले त्याचा शेवटचा कार्यक्रम सुद्धा त्याच्यातच होईल एवढे कपडे झाले तरी आणखी कपडे पाहिजेच म्हणते बघ माणूस तरी समाधान नाही खायला पियायला लेवायला नेसायला सगळं आहे राहायला घर बघा आता साधं घर म्हटलं तर भरपूर मोठे मोठे घर झाले महाराज कमीत कमी दोन दोन तीन तीन मजल्या बिल्डिंग आहेत लोकांच्या पण त्या चार मजलीमधले माणूस समाधान नाही पूर्वीच्या लोकांना राहायला घर नव्हते 10x10 रूम मध्ये 5-6 लोक आनंदात राहायचे 10x10 रूम मध्ये 5-6 लोक आनंदात राहायचे त्याच्यामध्ये आजी आजोबा आई वडील सूनबाई सासूबाई सगळे आनंदात राहायचे आता घर मोठे झाले पण त्या मोठ्या घरामध्ये हम दो हमारे दो म्हातारो म्हातारी फेक दो असा कार्यक्रम चालू आहे बरं का घर मोठे झाले पण मन फार लहान झालं पूर्वी पाहुणा सहज आला तर 4 दिवस राहायचा बघा महाराज पाहुणा सहज आला तर 4 दिवस राहायचा आताचा पाहुणा एका तासामध्ये फरार बरं का सकाळ आला तर दुपारपर्यंत त्याच्या घरी पोहोचतो कारण का माणसाचे मन लहान झाले पूर्वीचे लग्न 8-8 दिवस लग्न व्हायचे आणि 8-8 दिवस पाहुणे घरी राहायचे काय काय खाऊ घातले असतील 8-8 दिवस आता 8 दिवस राहू शकतात का लग्नाच्या अगोदर अर्धा तासच पाहुणे अगोदर येतात लग्न लागल्याबरोबर लगेच घरी पूर्वीचे लग्न 8-8 दिवस आताचे लग्न सकाळी धामधूम दुपारी टामटूम संध्याकाळी सामसूम एका दिवसामध्ये म्हणजे मन लहान झाले माणसाचे घर मोठे झाले पण समाधान लाभत नाही घरात समाधान लाभत नाही म्हणून काही काही लोक पोराचं नाव ठेवले समाधान तो मुलगा एवढा समाधान एवढा समाधान त्याच्या नावाने दररोज आई वडील रडतात एवढा समाधान नावात काही नसतं बरं का घरात शांती लाभत नाही म्हणून काही लोक मुलीचं नाव ठेवली शांती नावात काही नसतं बरं का नाव असतं शांती पण नाही तर भांडणं घर लहान ती बरं का नाव निर्मला घरादाराला बुर्रा काय फायदा आहे नाव असावं तसं नावाप्रमाणे करणी असावी बरं का नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर काही फायदा नाही बरं का भरपूर नाव शांती ठेवले काही लोक घरावर नाव टाकले शांती सदन तरी शांती लाभत नाही का आपला मार्ग चुकला रस्ता चुकला पूर्वीच्या लोकांना अंतरायला पांघरायला मिळत नसं महाराज अहो पोतं अंतरून झोपायचे पण समाधान झोपायचे आता गुडघ्या एवढ्या गाद्या आहेत पण झोपेच्या 4-4 गोळ्या घेतल्या तर सुद्धा झोप लागत नाही समाधान हरवलं पूर्वीचे लोक झोपडीत राहायचे पण आनंदात राहायचे अहो धरतीवर पडायचे आकाशाकडे पाहायचे भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करायचे बरं का किती आनंद होता बघा प्रभु नाम नित्य गावे या जो
नसेल तर तो कधी सुखी होऊ शकत नाही. Thank you.
सांगितलं की बाबा रे भगवान परमात्माचं नामचिंतन करा. आणि मी सुद्धा इथे जमलेल्या सगळ्या माता पिता बंधू भगिनी सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती करते. कीर्तनामध्ये भजन चालू असताना मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल असताना चाले म्हणत असताना हाताने टाळी वाजवायचं, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, बरं का? टाळी वाजण्याचा तुमचा फायदा आहे. हे टाळी वाजण्याचं मधलं जे भजन आहे ना ते सगळं श्रुती मंडळीचं काम आहे विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना. कारण का टाळी वाजण्यानं तुमचा फायदा, त्याच्यामध्ये माझा काही फायदा नाही. पहिला फायदा तुमचा म्हणजे जर सत्यामध्ये आपण 7 दिवस कीर्तनामध्ये कथेमध्ये टाळी वाजत राहिलं तर कमीत कमी माणसाला 1 वर्ष तरी अटॅक येणार नाही. हा पहिला फायदा. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे हाताने टाळी वाजून नामचिंतन केल्यामुळं झोप येत नाही, कथेकडे कीर्तनाकडे लक्ष लागतं. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे जर का तुम्ही हाताने टाळी वाजवलं, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणलं तरच कीर्तन वेळेवर सुटणार. Thank you.
करा कैवारी, देवाला आपला कैवारी करा, देवाला कैवारी केल्याशिवाय जीवनामध्ये सुख मिळत नाही। म्हणून जगद्गुरु तुकोबारे सांगतात, बाबा रे जीवनामध्ये सुख आणि समाधानी प्राप्त करून घ्यायचं असेल, आलेल्या मनुष्य देहाचं सार्थ करायचं असेल, तर त्या भगवान परमात्माचं भजन करा। अभंगाचं प्रथम जप I'm not afraid।
का महाराजचं गायन ऐकून ते भान विसरले, टाळी वाजव म्हणायचं सांगायचं विसरले. कारण का कलाकाराचं कौतुक केलंच पाहिजे. तुमचं तुम्ही चाल नंबर एक झाली का अशी टाळी वाजून त्यांना कौतुक करा, त्यांचं स्वाभिनंदन करा. बरं का औट हात का मानव देह तुझा लहान दिया, खाया पिया सुख से सोया नाहके जमाना खोया. जन्माला आलो आणि आलो खालो पिलो आले तसे गेलो, काहीच त्याचं तीच केलं नाही. मग ज्या अपेक्षेने भगवान परमात्माने आपला हा देह दिला त्याचं काहीतरी सार्थक करा. देवाला वाटलं माणूस बुद्धिमान आहे, 100% माझं भजन करेलच असं देवाला वाटलंय, पण घडलं दुसरं. देवाला काय वाटलं काय घडलं एक उदाहरण आहे. बरं का एका घरामध्ये एक 60 वर्षाची आई राहत होती, तिचा मुलगा राहत होता. बरं का मग ती आई मुलांना म्हणू लागली, पप्या आता माझं वय झालं बेटा, माझ्याने काही काम होत नाही, तू काय कर, तू लग्न कर एक सुनबाई घरी घेऊन ये. सुनबाई कशाला असते माय महिला मंडळ, ऐक ना तुम्हाला सुना, सुनबाई कशाला असते कामाला मदत म्हणून. बरोबर मग ती आई म्हणू लागली, पप्या लग्न कर सुनबाई घरामध्ये. हां सुनबाई म्हटलं की काम करायचं स्पेशल मशीनच आहे असं सासूबाईला वाटतं, पण तसं घडत नाही मा हल्लीच्या काळामध्ये. बरं का आता अवघड कार्यक्रम आहे. पूर्वी सुना देवाकडे विनंती करायच्या, देव बाप्पा मला सासूबाई चांगली मिळू दे. पण आताच्या सासात देवाकडे विनंती करतात, देव बाप्पा मला सुनबाई चांगली मिळू दे. आणि ज्यांना ज्यांना सुनबाई चांगली संस्कारी मिळाली ते भाग्यवान आहेत म्हणून समजा, भाग्य लागतं. बरं का असं वातावरण चालू आहे. ती आई सारखं म्हणायची, पप्या लग्न कर सुनबाई घरी घेऊन ये, लग्न कर सुनबाई घरी घेऊन ये. मग पप्याचं लग्न झालं, सुनबाई घरामध्ये आली. आता नवीन नवीन नवरी घरी आल्यावर आपण तिला लगेच काम लावतो का माय, कमीत कमी 15 दिवस एक महिना नवीन नवरीला कुणी काम सांगत नाही. मग याही नवरीला कुणी काम सांगले नाही, ती नवीन नवरी काय करायची बिचारी, सकाळी 10 वाजता उठायची, 11 वाजता चहा प्यायची, 12 वाजता जेवण करायची, दुपारी टीव्ही बघायची, परत झोपायची, रात्री डायरेक्ट 7 उठली का जेवण करून परत झोपायची. असं करता करता 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, तरी काही सुनबाई कामाला हातच लावत नव्हती. बरं का सासूबाईला प्रश्न पडला, काहीतरी कामाला मदत होईल म्हणून मी माझ्या मुलाचं लग्न केलं, पण ही बाया काही कामाला हातच लावत नाही, आता काय करावं. त्याचं रोजचं तेच होतं, सकाळी 10 वाजता उठायची, 11 वाजता चहा प्यायची, 12 वाजता जेवण करायची, दुपारी सिरियल बघली का झोपली का डायरेक्ट 7 उठली का सासूबाईला म्हणायची, ओ आई ओ आई खायला काही आहे का, खा बाई खा, मस्त पैकी जेवण करायची, परत झोपी जायची. असं करता करता 6 महिने गेले. सासूबाईला प्रश्न पडला, सासूबाईनं मुलाला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं, पप्या काहीतरी कामाला मदत होईल म्हणून मी तुझं लग्न केलं बेटा, पण तुझी बायको काही कामाला हातच लावत नाही. तो मुलगा म्हणला, आई तू सांग ना तुझ्या सुनबाईला काम. तेव्हा सासूबाई म्हणली, बापू आजकालच्या पोरीला काम सांगायचे दिवस राहिले नाहीत, अवघड परिस्थिती आहे. कारण का एक तर सध्या पोराला लग्न करण्यासाठी पोरीच मिळत नाही, फार गंभीर प्रश्न आहे. बरं का लग्न पोर लग्नासाठी तयार आहेत, पण मुलीच नवरीच मिळत नाही. परवा तर नवरदेवाला मोर्चाच करावा लागला. बरं का नवरदेवाचा विराट मोर्चा, असा भयानक मोर्चा होता महाराज. आणि त्या मोर्चामधला प्रत्येक नवरदेवाचं वय होतं 45 वर्ष. असे नवरदेव कपाळाला भाषण बांधून मळवळ भरून सूट बूट फेटा बांधून घोड्यावर त्यांची वरात निघाली. आणि ती मोर्चा कोणाकडे होता, भारत सरकारकडे. कशासाठी, आरक्षणासाठी नाही. बरं का आम्हाला बायका पाहिजे. आता सरकार यांना कुठून बायका आणून दिलो का, कंपनी आहे का कुठं, अजिबात नाही, अवघड प्रश्न आहे. असा विराट मोर्चा निघाला. मग आता मला सांगा, काहीतरी केलं तर यांना नवऱ्या मिळणं अवघड आहे की नाही. वातावरण फार वाईट आहे. पोरी मिळतात कुणाला, जो मुलगा निर्व्यसनी आहे. बरं का जो वारकरी संप्रदायाचा पाईक आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, जो गायक आहे, जो वादक आहे. तुमचं झालं का महाराज, होते. बरं का झालं नसलं टेन्शन नाही. जो गायक आहे, जो वादक आहे, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, जो निर्व्यसनी आहे, अशांचे 100% लग्न होतात. काही टेन्शन घेऊ नका तरुण बांधवांना. आणि जे बाकीचे राहिले, गुटखा खाणारे, वाईट व्यसन करणारे, इकडे तिकडे भटकणारे, त्यांचं मात्र या जन्मात शक्य नाही. बरं का नाहीतर मग मामाची पोरगी असावी लागते. जर मामाची पोरगी असेल तर मामाला म्हणता येते, मामा पैसा नको, हुंडा नको, देणं नको, घेणं नको, फक्त पोरगी द्या मला, असं मामाला म्हणता येते. आणि जर मामालाच पोरगी नसली तर आता अवघड कार्यक्रम आहे. पूर्वी
सोबत जायचा, आता मावालाच पोरगी बघायला भाचा सोबत जातो. एवढा गंभीर प्रश्न आहे बरे का, नाहीतर बाकीचे तरुण मुलं टेन्शन घेतील. तुम्ही परेशान होऊ नका. तुम्हाला एक मंत्र सांगते, तुमचं एका महिन्याच्या आत लग्न होईल. तुम्ही एक मंत्र लक्षात घ्या, व्यसनापासून दूर राहा. व्यसनी मुलाची संगत करू नका, वाईट व्यसन करू नका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, वारकरी संप्रदायाचा पाईक बना. तुमचं एका महिन्याच्या आत लग्न होईल. नाही झालं तर माझा नंबर लिहून घ्या. विठ्ठल विठ्ठल Yeah.
नाम तुझे देवा मन माझे केशवा गावाने घे अमृतासारखं नामाची गोडी आहे. एकदा देवाच्या नामाची गोडी लागली माणूस दुसरं काही पिणार नाही दुसरं काही खाणार नाही. याची गोडी फार चांगली आहे महाराज. आणि हे गोडी लागली नाही तर दुसरी गोडी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जर गोडी लागली महाराज ती गोडी मरेपर्यंत सुटणार नाही. जगामध्ये सगळ्यात वाईट काय म्हणतात व्यसन फार वाईट आहे दादा. जिथं व्यसन आणि फॅशन तिथं वाईट लक्षण दिसल. गुटखा खाल्लं तर तोंड फुटल दारू पिलं तर लिव्हर फुटल आणि कीर्तनामध्ये आलं तर सात जन्माचं बंधन तुटल. पण लोक इकडे येत नाही जाऊ नये तिकडे जातात खाऊ नये ते खातात पिऊ नये ते पितात आणि लेजिम खेळत घरला येतात. काही काही लोक लेजिम खेळत का होईना घरला येतात. पण काही काही लोकांचा मुकाम तिकडच असते बरं का. काही काही बायकांना गॅरंटी नसते की आज आपले मालक घरी येतील म्हणा जेवढी वाईट अवस्था आहे बरोबर आहे का ना. म्हणजे महिला म्हणलं परवा हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. मी एका बाईला म्हणलं बाई तुमच्या मालकाचं नाव घ्या. ती बाई मालकाचं नावच घेत नव्हती. का घेत नव्हती तिचं तिला माहित. जेव्हा बाई उखाणा घेऊन विशिष्ट पद्धतीने नाव घेते ना तेव्हा समजावं की मालक गुणवान आहे. आणि जर बाई मालकाचं नाव घेत नसेल तर समजून घ्यायचं काहीतरी खोडीपणा आहे. बाई नावच घेत नव्हती. मी ताई लग्नात नाव घेतले तेव्हापासून नावच घेतले नाही म्हणे. मी म्हणलं बाई बाकीचं नाव दे आज तुला नाव घ्यावंच लागेल. ते म्हणले ठीक आहे बाई तुम्ही आता व कीर्तन कर बाई हा म्हणून नाव घेते म्हणले. ऐका म्हणले काय नाव घेते बघा. पांढऱ्या पांढऱ्या बगळ्याचे वाकडे वाकडे पाय पांढऱ्या पांढऱ्या बगळ्याचे वाकडे वाकडे पाय श्यामराव अजून घरला आले नाहीत कुठं नालीत पडले की काय. विश्वास नसावा एवढं वाईट जग जीवन जगण्यात अर्थच नाही बरं का. म्हणून दादा वाईट व्यसन करू नका. असं आणि पुढं एक एक झुरका गंगा स्नानम
स्नान केलं एवढं पुण्य लागतं म्हणलं. असं मी म्हणलं आजोबा अर्ध्या पिढीने एवढं पुण्य लागतं, मग पूर्ण पिढी वाल्यावर किती पुण्य लागलो? तो म्हणला पूर्ण पिढी विडी वाल्यावर होय का फुलम बिडी वडम इसका पुण्य अन्नदानम. एक जर पिढी वाल तर गाव जीव घातला एवढं पुण्य लागतं म्हणलं. मी म्हणलं आता भंडारा करायची काय गरज आहे आजोबा? एका पिढीने एवढं पुण्य लागतं तर मग अख्खा बंडल वाल्यावर किती पुण्य लागतं? तो म्हणला पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल. हे असे व्यक्ती लोक आपलंच खरं करतील शेवटी, पण हार मानणार नाही म्हणून अशाची संगत करायचं नाही. अहो वाईट व्यसन करून आपला काय मिळतं? काहीच मिळणार नाही. जाम पर जाम पिणेशी क्या फायदा, जाम पर जाम पिणेशी क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह तक उतर जाएगी. लेकिन एक बार हरी नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. एकदा भगवंत आता नाम चिंतन करून बघा, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या 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 भक्तांनी भगवान परमात्माचं नाम चिंतन केलं त्याच्या आयुष्याचं सोनं झालं बरं का. कोणकोण नाम घेतले? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे. पाप केलंय, त्या पापामध्ये तू वाटी करी आहेस का? पत्नीने
तुमचा मालक, तुमच्या पैशाची मी अर्धी मालकीन आहे, तुमच्या शेताची मी अर्धी मालकीन आहे, घराची अर्धी मालकीन आहे, पण तुमच्या पापाचा एक कवडी सुद्धा मी घेणार नाही. मुलांना विचारलं, मुलांनो आतापर्यंत तुमच्यासाठी मी एवढं पाप केलं त्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी आहात का? मुलं म्हणले, बापा बाबा तुमच्या शेताची वाटणी करू, तुमच्या घराच्या वाटण्या करू, वाटेल तर म्हातारं म्हातारीच्या सुद्धा वाटण्या करू, पण तुमच्या पापाचा एक कवडी सुद्धा घेणार नाही. एवढं म्हणल्याबरोबर वाल्याला दुःख झालं, मनामध्ये खंत व्यक्त करू लागला, नाही रे नाही कोणाचे गुन्हे. वाढली
लागलं तसं वागावं लागलं एवढं सामर्थ्य त्या वाल्मिक ऋषींच्या अंगामध्ये तेज पुंज अवतार. आणि खरं सांगू का, सर्व तरुण बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे, आतापर्यंत झालेलं जाऊ द्या, आता तरी पुढे हाजी उपदेश नका करू नाश आयुष्याचा, झालं गेलं होऊ द्या, आता इथून तरी सावध व्हा. आदर्श घ्यायचा असेल तर वाल्मिक ऋषींच्या जीवनामधला आदर्श घ्या. आदर्श घेऊ आणि वाल्मिक ऋषीचा पुढे चला रे पुढे चला. आदर्श घेऊ अभंगाचं दुसरं चरण